एक नंबर झाला गाइस, सीरियसली कौल फ्राय यांचं प्रेम बघू शकता मंडळी, एका ताटातलं प्रेम. IPL बघा ना तर नका बघू, पण तुमचे ओपिनियन नक्की बघा. खूप सारे प्राइजेस जिंकू शकता आता फक्त आणि फक्त लोटस 365 इन वरती. इथे तुम्हाला खूप सारे क्वेश्चन असतील, जसं की हु विल विन मॅच आणि हु विल विन टॉस. जसं की 50+ क्वेश्चन विचारून तुम्ही तुमचे ओपिनियन सांगू शकता आणि भरपूर सारे प्राइजेस सुद्धा जिंकू शकता. लोटस 365 इन वरती आताच जाऊन रजिस्टर करा आणि रजिस्टर केल्या केल्या भेटणार आहे तुम्हाला 365 रुपीजचा बोनस सुद्धा. याच्यावर भेटतो तुम्हाला 1-to-1 24 hours कस्टमर सपोर्ट सुद्धा आणि याच्यावरती खेळता 10 million पासून जास्त युजर सुद्धा. याच्यावर तुम्हाला क्रिकेट पासून 200+ क्वेश्चन असतात, तुम्ही तुमचे चांगले ओपिनियन देऊन जिंकू शकता. याच्यावरती सुद्धा खूप चांगले प्राइजेस. नवाजुद्दीन सिद्दीकी, उर्वशी रोटेला, सुनील शेट्टी, नेहा शर्मा, काजल अग्रवाल असे मोठे मोठे सेलिब्रिटी यांचे ब्रँड अँबेसिडर आहेत. तर वाट कसली बघता, आताच रजिस्टर करा लोटस 365 इन वरती. लिंक दिली आहे कमेंट बॉक्स मध्ये, गो अँड चेक आउट. हे गाईज, गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. त्याचा सकाळ सकाळी आता मस्त पैकी उठलं पाहिजे, तर आपण देवपूजा करूयात आणि मग नंतर भेटूयात तुम्ही. तर गाईज, पाया वगैरे तर पडून झालंय माझं आणि मी जास्त करून विश्वास ना देवाकडेच ठेवतो, कारण की जेव्हापर्यंत आपण आपल्या मनामध्ये देवाची श्रद्धा असेल ना तोपर्यंत देव आपल्या मनामध्ये जागृतच असतो आणि देवामुळेच आपल्यामध्ये शक्ती येते. ती फक्त मी फक्त प्रयत्न करतो, पण देव मात्र ती शक्ती देते माझ्यामध्ये, जी मी नेहमीप्रमाणे तुमच्यासोबत शेअर करत असतो. तर सगळं काही विश्वास माझ्या देवाकडेच आहे आणि जेव्हापर्यंत देव माझ्या हृदयात आहे तोपर्यंत मी आहे, नाहीतर काहीच नाही. तर चला पटापट, आता आज जस्ट आंघोळ वगैरे झाली आहे, सगळेजण गेलेत आमच्या घरातले फार्म हाऊसला, सो मी पण जाणार आहे आता फार्म हाऊसला. मला थोडा लेट झाला, पण आईने आपल्याला बनवून दिलं सकाळी सकाळी मस्तपैकी नाश्ता. आणि नाश्त्याला आमच्या घरामध्ये होतं खूप काही, पण आई जे बनवून देते ना ते मात्र खूप स्पेशल असतं. कारण की बघा, रात्रीचा भात होता आणि त्याचं कांदा वगैरे टाकून आईने किती सुंदर असं भात बनवलं मला, तर खूप मला आवडतं असं भात. तू नाही आई फार्म हाऊसला? जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. आपण चल ना तरी पण, चल ना आई एक दिवस तर. आईचं एकदम जेव्हा पण असतं ना गाईज, फुल स्पेशल असतं. तर चला आता मी पटापट खाऊन घेतो आणि मग आपल्याला जायचं फार्म हाऊसला. आजचा ब्लॉग ना भाई लास्ट पर्यंत बघा, खूप स्पेशल होणार, खूप मजा येणार तुम्हाला. तर फार्म हाऊसला आम्ही पहिल्यांदाच चाललो या वर्षाच्या, आणि गर्मीचा पण सीझन आहे तर जाम मजा येणार. पूल वगैरे असला तर आणखी मजा करूया आपण, आपल्या ताईचाच फार्म हाऊस आहे. तर चला झालं माझा नाश्ता करून, असं मन करू होता आणखी खाऊ, पण आणखी नाही, थोडस भात होता भरलेला ते खाल्लं मी. मला अजून भात पाहिजे होता, जाम भारी बनवलेला. आता काव बनवशील? बहीण सुद्धा डायरेक्ट इकडे आली, डायरेक्ट खायला बघ, चांगला पोचा घेतली तिने. बाय, मला पण पोचा खायचा, थोडा खाऊ. हा पोरीला बरोबर दिला, मला ना दिला सकाळ्या. मस्त होता पोचा. तुला खायचं बाबू? काय मच्छी बोलत पोचा सगळी जेल ग, तू पोशीन जाऊन. अरे कपडे जेला, आईने मला फोन केलता. माझं कपडे येत बाय बोलत, पंजाब ड्रेस घेऊन येत. बरं पहिला बॅग भरून ठेवले. बरं मी का बोलता, पाण्याचा बाटला अन्ना वर्षा पाणी सांगले भरला. चला आई बाय बाय. तर गाईज, मी घेतलेत मस्तपैकी आपल्याला कपडे, काय घेतले सँडो आणि एक बरमोडा घेतलाय. तुम्ही का घेतले का बाय? चला मंडळी निघालो आम्ही जस्ट. मी का बोलतो, मला डिक्की खोलू का? आपल्याला पाणी घ्यायचं ना, विसरलेली आई तू. माझे कपडे आहेत आणि मी यांना असं पकडून, हे आमचा चेरी बघा गाईज. पण याला शाळेमध्ये यायला बोलताच येत नाही नीट, हिंदी मध्ये बात, हिंदी में बात नहीं करनी आता इसको, आता है हिंदी स्कूल में जाता है. तूने का याला कुछ चालन टाकला? शंचन इंग्लिश स्कूल. कुछ शंचन इंग्लिश स्कूल? शंचन इंग्लिश स्कूल, शंचन सनशाइन
अच्छा खूप जास्त गरम होते, गाडी पण माझी लय तापले तापले ना भाई, जाम गाडी तापते उन्हामध्ये थांबवल्यावर. चला आता निघ ताईला, ऑलरेडी टाइम झाला. काल पण तिने साखरपुड्यामध्ये टाइम केला आम्ही तिला न्यायला, आणि आज पण आज तर जाम भडकले असं थांबले असं रस्त्यावर. तर जस्ट निघालो आपल्या एरिया मधून आपण बाहेर. एरी तू पायल पॅटेल से प्यार करताय ना? बोल ना, ओवर मला आवडतं बरं ती जाम बरं. सच बोल ना. रेडीच आहेस बघा, हे रस्त्यावर थांबल्या ना बाई. याला पण घेतला बाबा बाबा बाबा. मिनी नाय बाई, मी तर कौशात निघल्या. चल बसा गाईस. ताई तर बोलला पातालस तिला तिला वाटला जात का पाठीमाग पाठवीन बोलते. बघला नाही बोललीच तरी तू बारीक असणार जागा बसत होता उऱ्या महाराजा बोल. ती आधी तिला बारा वाटला निघली. काल एवढी पूजा केली जशी करोनाच्या बाहेर आली. नाही ना बरं नव्हतं ना, नेहमी नेहमी बरं नसतं म्हणून तिचा म्हणजे दिष्ट विष्ट करते. अस्मिता बसशील ना? बाबा पप्पाने व्हिडिओ बघले तर मार भेटेन तुला. चला मंडळी निघालो आता आम्ही जस्ट. आज पहिल्यांदा माझ्या गाडीमध्ये एवढी माणसं बसल्या ना, अख्खा पॅक करून ठेवले बघ. नाही तर कोणच नसते गाडीमध्ये, गाडी आले नाही माझे सगळी वजनदार माणसं. वजनदार आमच्या फॅमिलीमध्ये सगळे स्ट्रॉंग माणसं. गावामध्ये लग्न आहे ना, थोडेसे ट्रॅफिक लागली आहे. मी आलो आता शिरडून गावामध्ये आणि बघू शकता सगळीकडे गावासारखंच वाटतं पूर्ण. आणि या साईडला म्हशी पण आहेत. आंब इंब भारी वाटतंय पण. तर गाई जस्ट आलोय आणि दादा सुद्धा ब्लॉग बनवतोय बघू शकता तुम्ही. कुठचा ट्रक? पाठीमागे कंटेनर मोठं उतरलंय. सगळेजण उतरतात या पाठीमागे. बघूयात कसं काय चाललंय सगळ्यांचा. मस्त या साईडला पूल आहे आणि काय बघू शकता किती सुंदर आणि कसला भारी व्ह्यू वाटतो. काय बोलते काहीतरी? काय नाही काहीच नाही म्हणणार. याचा कसं झाले? अरे द्यावा जुली, या जुलीच्या मागे लागला बघ. जुली जुली येडीच झाले. गाईज आमच्या घरातला नवीन ब्लॉगर बघू शकता किती सुंदर ब्लॉग करतो. ट्रेनिंग चालू माझी ट्रेनिंग. गाईज आले आले सगळ्यात पहिला उडी टाकली आहे गोल्यानी आणि आशूनी. पावता येत का याला? याला टाकली मी. तर गाईज झाडाला स्टार फल सुद्धा आहेत. मी पहिल्यांदा बघतोय स्टार फल. मी निघत उपटून खाले खाल बारकत एकदम. अरे मोठं होतं सांडले की चाले आले. काहीच बघा काय चाललंय. बोरा बघतान कक्क बघतान. अरे बोरा आता आली उला लागला बाय. भाकरी बुजत भाकरी बुजायला का पेट काय आणलं ना? नाही तर भाकरी बुजल्यास त्या एक नंबर बनवली. तुटन कसा पैसे दिले. तुझा बर्थडे आपण इथंच करू. भारी आहे ना? हा तिथं काही टेन्शन नाही कुठल्या गोष्टीचा. या गाईज झोका झुलायला. जाम भारी वाटतं. चिल करायचं असेल ना तर असं काहीतरी पाहिजे. मस्त पैकी छोटासा फार्म हाऊस आहे आमच्या इथेच ताईचा. दादा उड्या मारशील आपल्या कळ जावाला जेवायला काय बनवले? जावाला पापलेट बोंबील सॉरी पापलेट बागर काले मासे भाकरी परत डाळ मुंडी मटण. वागला काय खायासाठी येतान बाई विषय हार्ड करून खायला. इकडे खायला जेतान मजा करायसाठी फार्म हाऊस असत. घरानं आपण रोज खातो. इकडे कसं तर पार्टी बिटी एन्जॉय 90-90 घ्यायची मस्त आरामात चाललेला असतो. तर काही जाम मस्ती करत असतो असं नॉर्मली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आजी मस्ती चालूच असते पण असं काय नाही 90 वगैरे खायसाठी नाही. खरं म्हणजे तर आम्ही इथे एन्जॉय करायसाठी येतो. मस्त एन्जॉय करायसाठी हा प्लेस आहे आणि मस्त क्यूटसा फार्म हाऊस आहे छोटासा खूप भारीवाला. पोहणार आहोत दादा तर उडी खाणार. दादा 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 का 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 ये लागन लागन
खोल ग बाबू खोला हाँ मी जाऊ मी नंतर कपड़े घालेल तेव्हा तर गाइस आपण कौल फ्राय पण बनवणार आहोत आज इथे जाम मिसळा पिया खातो उडी कळला वाव किती मस्त इथे फोटो शूट करायसाठी सुद्धा आहे डिक्की मध्ये का डिक्की खुली जासेन बाय क तर आता आपण आतमध्ये जाऊयात रूम बघूयात आणि या साइडला आमची जुली पण रेडीज आहे जुली आली मापा भावत देत नाही काय आलं जुली तुला हे जुली तर गाइस या साइडला आहे छोटासा बेडरूम बाबा बाबा ये दोगा बघ कवरी खेलता है तुला भेटवलंच ना मैंने काम करते वाटते सकाळपासून हाँ ते पण आहे या साइडला मच्छी खूप सारी मच्छी बनवली आहे खाली पण तळून बाबा बाबा या साइडला चिकन वाह 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 आणि आपला मस्त बघी चिकन पण मस्त मॅरिनेट करून झालाय याच्यावरती आपण बनवणार आहोत काय कौल फ्राय आता ना कौल फ्राय 4 वाजता जुली तुला मारेल मारेल ये जुली खरोखर ले पाताल झाली ना भाई ये 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 करते तुझे कुत्र्याला जारा करते का हा ये कोकोला पण अरे तू हो ना बाबा साईडला ये नको ना तो बघ ना कसं गेंडा झाले कोको सीट ये माझा बाबू चाव 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 ओर येला अरे हो तुझा वदन का ती बघ ना बाबा 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 कोको चाव चाव ओर येला बाबा कोकोला पारला उठ काय ना एकदा पारले हो काही ना उठे जे आता जे आता जे 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 तोंडाला चावा जे 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 पारला वापस चावत डेंजर तो मग हा टाक 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 दादा दादा टाक ये दादा इथे दे इथे दे कॅट बरे मला दे थोडी फोड 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 बाबा याने तो केला हे परला दे आम्हाला करून काम आतमध्ये हात नका घेऊन जाऊ मार 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 तर गाईज आता होते आमची जेवणाची सोय सो या साईडला सगळेजण आम्ही आता जेवायला बसणार आहोत समोरच मस्त पैकी टेबल लावलं तर चला पटापट जेवण करून घेऊयात वहिनी कसं वाटलं आतमध्ये जाऊन गालाचे न पड्याचे कमट चला गाईज जेवण करून घेऊयात मी घेतलाय पापलेट चिकन आणि मस्त पैकी आपला सलाड आलाय सगळेजण आम्ही जेवायला बसलो आता यांचं प्रेम बघू शकता मंडळी एका ताटातलं प्रेम एवढाच प्रेम इथे करतील ना तेवढाच प्रेम घरी दबा दब दबा दब आई जस्ट जेवण वगैरे झालं आणि वरती मस्त वगैरे आलं आणि माझे छोटे छोटे सबस्क्रायबर सुद्धा आलेत ये वरती हाय कसे आले लगेच सगळे सबस्क्राइब करता तुम्ही ओके ओके ते पण आले तुम्ही जेवता का कोणी पवता चला माय चांगले उऱ्या मारतान फुल एन्जॉय चालू आहे गाईज मी पण आता चेंजिंग करतो आणि पटकन मी पण येतो ये खाली खाली हे जुलीला पकडून आणले अरे ती पोरा बघा कसली डेंजर भाऊ ती गल्ल्यांची आता या करल तुमचीच मजा गाईस जाम मजा येते पहिल्यांदा पावतोय फुलमध्ये खूप दिवसानंतर असं तर ज्यामध्ये खदाने विधान केलं मावशी तर बघा चालले कोणी टाकलंय ना आतमध्ये माझ्या अंगावर येस ना अंगावर काय करू शकतो
नाही करू शकतो. हिला केस नाही, हिला केस. अंगावर नाही बोलू मामा. केस 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 केस. हो ना बघ ना भिजवतान मना चल उडूप चल. एक उडी एक उडी. साडी ना लिहि ना. आई राहू दे ना, अशी जाऊ आपण. नको काय जाता. आम्ही तिघ जण रेसिंग लावा. गोलू मी दादा इथून कोण पाहण्यात होतो बघ. गोलू मला हरवणार. तर गाईज भरपूर एन्जॉय केला आम्ही आता आणि आणखी करतो एन्जॉय. तर चला गाईज बघूयात पाण्याच्या आतमधून कसा व्हिडिओ येतो. एक एक क्लिप घेऊन अरे अप्पा आणि डोळ्याला झोंबतोय. पाणी झोंबतोय डोळ्याला. पाणी बोरिंगचं पाणी. अरे पाणी डोळ्याला झोंबला. मी डोलत नाही खोलला. आईला मजा वाटते बघा. कपडे लय घेऊन येईल इकडे. कपडे भिजवले बघ ना. चेरी परत बसला खाली ठेवले. आता मजा येते ना बसायला. मी आल्याला बसलोय. इकडे मध्ये. तर गाईज ताईने आपल्यासाठी आईस्क्रीम सुद्धा आणले. धन्यवाद. थँक्यू. म्हणणार ना कसं वाटतंय आमच्या फार्मसला येऊन तुम्हाला. आमचा फार्म हाऊस कसा वाटला तुम्हाला. नक्की आम विजिट द्या आमच्या फार्म हाऊसला. धन्यवाद आईस्क्रीम बद्दल. मंडळी आभार आहे. फार्म हाऊस तर फार्म हाऊस दिला. वरतून आईस्क्रीम सुद्धा दिल्यात. वाव. हाय कसे आहात. कोण कोण बघतो माझे ब्लॉग. सगळ्यांना आवडतात. ओके ओके. चला आता नीट जाओ घरी. हा पावता का तुम्ही पण. कसं समजलं कसं मी आलो इथे. खूपच जास्त आम्ही आतमध्ये आंघोळ वगैरे केली पूल मध्ये आणि आता आम्ही बनवणार आहोत. बघू शकता तुम्ही चिकन फ्राय मस्त वगैरे भांडतात आणि आम्ही मस्त वगैरे एकदम तयार केला. आता आपला कौल मस्त गरम होतोय. त्याच्यानंतर आपण ठेवणार आहोत त्याच्यावरती चिकन. तर गाईज फार्म हाऊस बिमास वरती आलो ना असं की अशी आमची सगळ्यांची फॅमिलीची फुल एन्जॉयमेंट असते आणि भरपूर एन्जॉय करतो. आणि किती दिवसानंतर आज पहिल्यांदा आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि फार्म हाऊस वरती सगळेजण मिळून खूप छान वाटते. आणि आता तर आम्ही चिकन बनवायला घेतलंय. तोपर्यंत चिकन होतोय. अजून दोन तीन उड्या मारून येऊ. तुम्ही खाला ना. खरा सांग खोटा नको बोलू. चुप. बघली ना. तर गाईज सगळ्यांची आंघोळ वगैरे झाले. तुझं झाला रेडी सगळा एकदम फर्स्ट क्लास. आता बाबा बावलाच म्हणले. गाईज सगळ्यांचे कपडे सुद्धा सुकत घेतले. माझा कपडे कसं सुकतील. दुसरे पॅन्ट आणले मी ने. बघू चल. तर चला आणखी एकदा एकदा उडी मारून घेऊ आपण. गाईज 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 तुम्हाला जुली जुलीची ऍक्शन दाखवलं भाई. जुली बघा कसे पागल होते. एक मिनिट झालं. जुली 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 जुलीने पोपट केला. जुलीने समजला. काही आता माझे आंघोळ वगैरे मस्त झाले. खूप एन्जॉय केला मी तर. आता त्यांचा अजून एन्जॉय चालूच आहे. मी आता चेंजिंग करतो कारण की आपल्याला खायचं आहे मस्त पैकी चिकन फ्राय. चिकन फ्राय रेडी झालाय कारण सगळ्यात पहिला मीच खाणार आहोत. भाऊजी काय आहे. चिकन कौल फ्राय. कौल फ्राय. गरम आहे. कसं खाशील. गरम आहे. एक सुपला शॉट बांधे. शॉट
डायरेक्ट तोंडान भाऊजी भाऊ डायरेक्ट तोंडान तोंडान घाल. तर गाईज बघूयात कशी टेस्ट आहे. पहिला पीस तर मीच खाता. एक नंबर झाला गाईज. सिरियसली कौल फ्राय आगरी खाना. ए चला चिकन फ्राय बनवलं सगळे खायला चला. काय करते अजून ताप होईल बाबू तापेल. गोरा झालं बोल तर भुरा झालं पाण्यामध्ये राहून. तर मंडळी चला आता आपल्याला निघायचं आहे. तर कौल फ्राय बनवलाय ते खाऊयात. आणि कोकोला मस्त पैकी अंघोळ केली मस्त धुतलाय. आता याला इथं सोडूयात आपण. जाम जाम क्यूट वाटतं कोको. जुली जुली लाज आणि जुलीला कोकोला बाहेर घेऊन आला आज आम्ही फिरायला. नाही का एक साईडला होत आपला कौल फ्राय आणि एक साईडला होत डिनर फ्राय. हे दादा असते जरा कोकोच्या वरचा खातोयस. आई निघाचा आता. नको बस झाला खाऊन दमलो मी. तो मला दे आई तुम्ही खाली तो आतो दे मारिओ. तर गाईज आता आपण निघतोय घरी. मस्त पैकी फुल एन्जॉय वगैरे केला आणि सगळं पॅकिंग होते आपली. पॅकिंग बिकिंग करू आणि डायरेक्ट घरी निघू. चला तर गाईज निघू. गाईज हा तर पागल झालाय. कळला तुझ्या मुला रोको होता आवरा. कवरा रोको होता. आता चुप बसला बघ. चला निघाचा. तर चला गाईज आता आपण निघूयात घरी डायरेक्ट. आपली समोर गाडी एक ती पण निघाली आहे आणि आता आपण निघूयात. चला तर गोलू सर आम्ही इथं सोडला रस्त्यावरती. ए हे 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 बाय बाय टाटा. तर गाई जस्ट आलं घराच्या इथे. ले थकले आता. गाडी इथे लावून देत आता आराम करू जाऊन बेला घरात. तर कळ झाला बाय. लवकर तुला बोललो ना तिला जेवून येताना. पण जेनी का जेनी का जाम मला जा पटापट. खोखो पण दमलाय. जुली पण दमली. फुल फार्म हाऊसला जाऊन जाऊन दोघं पण दमलेत. रात्री 9:30 वाजलेत. दादा वहिनी तर हळदीला गेलेत आणि मी घेतो आता जेवण. आईने माझ्यासाठी जेवण आणलंय. झालं फायनली जेवण. ठीक आहे गाईज जस्ट आलो बेडरूम मध्ये. जेवण वगैरे तर मस्त झालं. आणि आजचा दिवस तर गाईज तुम्ही बघितला फुल स्पेशल होता. जाम मजा मस्ती केली. मला तर घसावून बसले पार एवढी मजा मस्ती केली. चिकन वगैरे काय पूल मध्ये पवलो. पूर्ण दिवस ना पूल मध्येच घालवला. मजा मात्र फुल फॅमिली बरोबर जेव्हा जेव्हा जातो ना कुठे कुठे फुल मजा मस्ती करतो. आणि उद्या जसं की आहे 28 तारीख आणि आपल्या माऊलीची पालखी सोहळा. आणि सगळ्यांना एकवीरा आईच्या पालखी सोहळ्यानिमित्त सगळ्यांना माझ्याकडनं एकवीरा आईच्या खूप खूप प्रार्थना करून तुम्हाला सगळ्यांना ब्लेस देव माझे एकवीरा माऊली. आणि जे जे पदयात्रा करतात त्यांच्यासाठी आई माऊलीची कृपा सगळ्यांना अशीच लाभो. आणि दरवर्षीप्रमाणे अशाच जोरामध्ये आपल्या आई माऊलीची थाटामाटाने पालखी सोहळा साजरा होत राहो. तर आईच्या पालखी सोहळ्यासाठी मी सुद्धा येतोय 28 तारखेला. असं भरपूर मजा करणार आहोत. इकडे जाऊन सुद्धा मी ब्लॉग सुद्धा बनवणार आहे. तो ब्लॉग थोडासा येणारच लगेच लवकरच. सो खूप मजा मस्ती करणार आहोत आपण माऊलीच्या पालखीला. तर जाणार आहोत मी आताच्या आपल्या महिला भगिनींना सांगणार आहोत मुलींना वगैरे. आपण माऊलीच्या दर्शनाला जातो कधी कधी आपण वेस्टर्न शॉर्ट्स कपडे घालून जातो. पण आईची माऊलीची पालखी आहे. तुम्ही वेस्टर्न आणि शॉर्ट्स कपडे वगैरे तिकडे घालून नका जाऊ. कारण की ते देवस्थान आहे आपल्या माऊलीचं. आणि आपली परंपरा आपण जपाल तर दुसरे लोक सुद्धा जपतील. तर माझा एवढाच हेतू आहे की तिकडे म्हणजे कोणत्याही देवस्थानला तुम्हाला जायचं असेल ना शॉर्ट्स कपडे वेस्टर्न कपडे असे इतर कामासाठी तुम्ही कुठे पण घालू शकता. पण मंदिराच्या ठिकाणी तुम्ही असं घालून जाऊत नका. बस हाच मेसेज होता छोटासा. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. आय होप तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा एक कमेंट करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला सांगायची गरज नाही. आपल्या फॅमिली एक पार्ट होऊन राहायचं आहे. सबस्क्राईब करायचं तुम्हाला आमच्या चॅनलला. तोपर्यंत बाय बघायचं.